कपिल पाटील, कातकरी समाजाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक संरक्षणाबाबत या विषयावर मतदानाकरता औपचारिक प्रस्ताव मांडता येणार नाही, केवळ चर्चा होईल. आणि सूचना देणारे सदस्य श्री कपिल पाटील, निरंजन डावखरे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, रमेशदादा पाटील, चंद्रशेखर बावनकुळे. तर काही जणांना बोलायला देता येईल. त्याप्रमाणे आपण मुद्दे खूप चांगले घेतलेले आहेत. सन्माला उल्लेख करायला पाहिजे, सन्माननीय माजी विधानसभेचे आमदार आणि कार्यकर्ते विवेक पंडित यांनी या संदर्भामध्ये लक्ष घातलेलं होतं. आणि आपल्याही सभागृहात तो विषय आला होता की फलटणला काही वीट भट्टीवरती कोंडून ठेवले होते. आणि त्यावेळेला सुद्धा आपण सभागृहात चर्चा केली होती की बरेचसे आदिवासी स्थलांतर करतात आणि स्थलांतरानंतर त्यांची मुक्तता कशी करायची याबद्दल प्रश्न येतो. आणि सन्माननीय गावित साहेब पण सभागृहात आहेत, तर वेठबिगारांच्या प्रश्नावरची आणि त्यानिमित्ताने वेठबिगारांच्या मजुरीबाबतची, त्यांच्या सुरक्षिततेच्या बद्दलची, त्यांच्या स्थलांतराबद्दलची आणि विविध प्रकारच्या आदिवासी समाजातल्या घटकांच्या बद्दलची ही एक वेगळी लक्षवेधी म्हणता येणार नाही, 97 चर्चा आहे. माझ्या आठवणीप्रमाणे अनेक वेळेला प्रश्न लक्षवेधी झालेले आहेत, पण सर्वंकषपणे संपूर्ण वेठबिगारांच्या प्रश्नावरची चर्चा मला तरी गेल्या काही वर्षात झालेली दिसते. आणि या दृष्टिकोनातून सन्माननीय कपिल पाटील आपण सुरू करा, माननीय उपमुख्यमंत्री येतील 2 मिनिटांमध्ये. वाचण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय, गरज नाही ना? वाचायची आवश्यकता नाही ना? नाही, वाचायला पाहिजे. कारण सांगते की सगळ्यांनी वाचलं नसेल तर रेकॉर्ड वरती येतं ते. वाचा, तुम्ही वाचायला सुरू करा, कारण मग पुन्हा रिपिटेशन होतं. 2-2.5 मिनिटं लागतील, पण वाचा तुम्ही. फक्त वाचल्यासारखं करतो. आणि मग विधान परिषद नियम 97 अल्पकालीन चर्चेला माननीय सभापती महोदय आपण संमती दिली, त्याबद्दल पहिल्यांदा मी आपले आभार मानतो. महाराष्ट्रातील प्रिमिटिव्ह आदिवासी मानल्या गेलेल्या कातकरी जमातीतील आवाज जरा मोठा. वाढवायला सांगा ना. हा, आता आला. महाराष्ट्रातील प्रिमिटिव्ह आदिवासी म्हणून मानली गेलेली कातकरी जमात आहे, जिच्या संरक्षणासाठी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक हितसंवर्धन करण्याची जबाबदारी शासनाची आहे. भारतीय संविधानातील मूलभूत अधिकारानुसार भारत सरकारने बंदबिगार पद्धती उच्चाटन अधिनियम 1976, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 89 अनुसार सक्तीचं काम करून घेणं अपराध ठरवलं आहे. परंतु इगतपुरी तालुक्यातील 15 कुटुंब लहान मुलाबाळांसह नेवासा तालुक्यात ऊसतोडीचं काम करण्यासाठी एका कंत्राटदाराने या कामगारांना नेलं. काहींना 1.5 तर काहींना 2000 अनामत रक्कम उचल म्हणून दिली. महिनाभर त्यांच्याकडनं विनामोबदला काम करून घेतलं. या कुटुंबियांची जेव्हा हेळसांड सुरू झाली, उपासमार सुरू झाली, तेव्हा पुन्हा आपल्या गावी परतण्यासाठी, इगतपुरीला जाण्यासाठी त्यांनी मोठ्या मुश्किलीने एक वाहन मिळवलं. कंत्राटदार आणि त्याच्या साथीदारांनी हे लक्षात येतात त्यांना अडवलं. या कातकरी समाजातील काहींनी राज्य सरकारने जे नेमलेली आढावा समिती आहे आदिवासींच्या विकासाच्या संदर्भामध्ये, त्याचे अध्यक्ष विवेक पंडित यांना रात्री फोन केला. विवेक पंडितांनी तात्काळ तिथल्या पोलीस स्टेशनला फोन केला, शिवाजी डोईफोडे म्हणून तिथले निरीक्षक होते, आणि त्यांना तक्रार दाखल करून या कातकरी कुटुंबियांना ताबडतोब संरक्षण देण्याची मागणी केली. प्रत्यक्षात काय झालं तर शिवाजी डोईफोडेने काही केलं नाही. त्यानंतर पुन्हा दबाव आणल्यानंतर त्या कातकरी कुटुंबियांना, त्या मजुरांना, 21 मजुरांना पोलीस स्टेशनात आणलं आणि त्यांनाच डांबून ठेवलं. शेवटी सकाळी त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला गेला, पंकज खाटिक म्हणून कंत्राटदारावरती, आणि जुजबी कलम लावली 341 आणि 342 अटकावाची. ॲट्रॉसिटीचा कुठेही लावला नाही, भेटबिगारीचा कोणताही कायदा लावला नाही. धातूर मातूर FIR केला,
त्याच्यावरती कारवाई करावीशी मागणी करत असताना सुद्धा काही झालं नाही. त्यांना जी तात्काळ मदत देण्याची आवश्यकता असते बेटबिगारांना, जे जिल्हाधिकारी स्वतःच्या निधीतून किमान 20,000 रुपये तात्काळ देऊ शकतात, ती पण दिली गेली नाही. नाशिक जिल्ह्यात असे 39 आणि अहमदनगर जिल्ह्यात 1 असे 129 बेटबिगार यापूर्वी शोधून मुक्त झालेले आहेत हे माहीत असूनही, त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत हे माहीत असूनही या पोलीस स्टेशनकडनं कोणतीही कारवाई झाली नाही. खरं तर कायद्यात तरतूद आहे, जर हयगय झाली तर 6 महिन्याची शिक्षा होते किंवा वर्षभराची शिक्षा होते आणि मोठा दंड होतो. परंतु मुजोरीपणा इतका की त्यांनी काही केलं नाही. यांना जी मदत मिळण्याची आवश्यकता होती 1 ते 2 लाख रुपयाची, ती पण मिळाली नाही. आणि हे वारंवार घडतंय. कातकऱ्यांची एकूण संख्या 2,95,092 इतकी आहे, कदाचित थोडीशी वाढली असण्याची शक्यता आहे. त्यापैकी ठाण्यामध्ये 54,849, रायगडमध्ये 1,37,663, नाशिक जिल्ह्यात 13,972, पालघर जिल्ह्यात 64,401. त्यांना ना रेशन कार्ड आहे, ना आधार कार्ड आहे, ना जातीचा दाखला आहे, ना त्यांची मुलं शाळेत जातात, ना त्यांना कोणती नोकरी आहे, ना नावावर जमीन आहे, ना स्वतःचं घर आहे. त्यांच्यासाठी अनेक योजना येऊनही त्याच्यातली काही अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. ऊसतोडीवर, वीटभट्टीवर, कोळसा भट्ट्यांवरती, दगडखाणीत, द्राक्षांच्या बागांमध्ये वेठबिगारी सुरू आहे आणि तरी त्याची दखल घेतली झाली जात नाही. पोलिसांचं जे कमालीचं दुर्लक्ष आहे, प्रशासनाचं जे कमालीचं दुर्लक्ष आहे, त्यामुळे हे सगळं घडतं. त्या बेटबिगारातल्या काहींनी ज्यावेळेला विवेक पंडितांना फोन केला आणि सकाळपर्यंत काही झालं नाही, ते झोपले नाहीत, मला पहाटे फोन आला विवेक पंडितांचा, त्यांनी पहाटे माननीय उपमुख्यमंत्र्यांना फोन केला, तेव्हा मग चक्र फिरायला लागले. माननीय उपमुख्यमंत्र्यांनी तात्काळ त्याची दखल घेतली आणि मग त्यांच्या मुक्ततेसाठी प्रयत्न सुरू झाले. दुःख याचं वाटतं आणि क्लेश याचे होतात की हे महाराष्ट्रात घडतंय. जो महाराष्ट्र छत्रपतींना आदर्श मानतो आणि आपलं सरकार छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन आल्याचा असा आपला दावा आहे, छत्रपती शिवराज जेव्हा दक्षिण विजयानंतर परतत होते तेव्हा पुडुचेरीच्या बाजूला डचांची कॉलनी त्यांनी पाहिली, त्या पेढीमध्ये माणसांचा व्यापार म्हणजे गुलामांचा व्यापार चालत होता. छत्रपतींनी डचांच्या प्रमुखाला पत्र लिहिलं आणि सांगितलं, खबरदार, यापुढे जर माणसांचा व्यापार कराल तर माझ्याशी गाठ आहे, माझे लोक तुमच्याशी तुम्हाला प्रतिबंध करतील आणि त्याची कारवाई करतील. 350 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. ज्या वेळेला गुलामांच्या बद्दलची अशी दृष्टी पण विकसित झालेली नव्हती त्यांच्या मुक्ततेच्या संदर्भात, ज्या वेळेला अमेरिकेमध्ये निग्रोना मुक्त केलं गेलेलं नव्हतं, जगात युरोपियन देश गुलामांचा व्यापार करत होते, त्यावेळेला छत्रपतींनी लिहिलेलं पत्र आहे की माणसांचा व्यापार करता येणार नाही आणि भारतीय घटनेमध्ये माणसांचा अव्यापार आणि वेठबिगारी याला प्रतिबंध करणारी आणि माणसांच्या शोषणाला प्रतिबंध करणारा एक अधिकार, मूलभूत अधिकार भारतीय संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यात समाविष्ट केला. हे दोन महामानव ज्या महाराष्ट्रात आहेत त्या महाराष्ट्रात आजही आदिवासींचं शोषण आहे आणि कातकरीचं प्रिमिटिव्ह जात आहे, जमात आहे, आणि प्रिमिटिव्ह जमातींचं जे अपमरित शोषण सुरू आहे, माडी आहेत आपले विदर्भात 1-2 जमाती आणि आमच्या कोकणपट्टीमध्ये पालघर ठाण्याच्या पट्टीमध्ये प्रामुख्याने असलेले कातकरी, त्यांच्याबद्दल मुंबई विद्यापीठाचे नीरज हातेकर अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख, त्यांनी शासनाच्या मध्ये एक मोठा सर्वे केला, त्याच्यातनं त्यांची पहिल्यांदा सर्वेक्षण झालं, पण आजही मतदार यादीत नाव नाही गावीस साहेब. आपण 2 मंत्री आहात आदिवासी विभागाचे या सरकारमध्ये, कातकऱ्यांचं नाव मतदार यादीत नाही, कातकऱ्यांकडे आधार कार्ड नाही, कातकऱ्यांकडे शाळेत पोर जात नाही, कातकऱ्यांकडे स्वतःचं घर नाही, कातकऱ्यांकडे स्वतःची जमीन नाही आणि पूर्णपणे परागंदा झाल्यात. गावाच्या गावं आहेत, पाड्याच्या पाड्या आहेत, पण आता पाड्यात कोणी राहत नाही. माणसं गेली ते पाड आपण मी गेला तर ते शोधता येत नाहीत माणसं, इतकी सैरभैर झालीत, इतकी परागंदा झालेली माणसं, इतका समाज दुसरा समाज नाही या महाराष्ट्रामध्ये की जो पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे.
त्याचं कोणी वाली नाही इतकी स्थिती आहे. आणि वारंवार कातकऱ्यांच्या संदर्भात आणि प्रिमिटिव्ह आदिवासींच्या संदर्भात आपण सतत मागणी करतो, परंतु त्यांच्याबद्दलच्या विकास योजना राबवण्याबाबत, विकास योजना नाहीत का, भरपूर आहेत, राज्यशासनाच्या आहेत, केंद्र सरकारच्या आहेत, पण त्याच्या अंमलबजावणीसाठी कोणाच्या मनात तळमळ नाही, ना अधिकारी त्याकडे लक्ष घालत. कधीतरी अशा घटना घडतात, आपण मांडतो, त्याच्यावर चर्चा करतो आणि त्यानंतर आपण पाहतो की काही झालेलं नाही, जैसे थे आहे. वैसे नाहीत का, तर इथे जिल्हाधिकाऱ्याची जबाबदारी होती, स्वतः जायला पाहिजे होतं. मला आठवतं की पालघर जिल्ह्यामध्ये, ताई आपल्याला माहिती, आपण स्वतः आलेला त्या ठिकाणी अनेकदा, ज्यावेळेला श्रमजीवीचं काम चालायचं तेव्हा बेटबिगारी मुक्तीसाठी भास्करराव पाटील कलेक्टर होते, ते स्वतः उतरले होते. गौतम चटर्जी नावाचे एक अधिकारी होते, स्वतः उतरले होते आणि त्यांनी मदत पोहोचवली. म्हणजे मुक्त झाल्यावर त्यांना मदत करणं, त्यांना लगेच रोजगार मिळून देणं, त्यांचं संरक्षण करणं, पण त्यानंतर बाहेरच्या ठिकाणी काही झालं नाही. आपण बेटबिगारी कायदा केला, पण महाराष्ट्रामध्ये, पुरोगामी महाराष्ट्रामध्ये, आपल्या राज्यामध्ये माणसांचा व्यापार आजही सुरू आहे. यासारखी दुःखाची आणि क्लेशाची, शर्मेची, हे शरमच वाटते. आपण महाराष्ट्राचे नागरिक आहोत आणि या सभागृहात, सार्वभौम सभागृहात बोलतो आहोत आणि आपण त्यांचं संरक्षण नाही करू शकत आहोत. काय होता यांचा अपराध, त्यांना सरळ उचलून नेलं. म्हणजे आज सगळ्या विटभट्ट्या तपासा, कोणत्या विटभट्टीवर कातकरीच सापडेल, आणि त्या एका ठिकाणी, तो बिचारा त्याच्या गावात नसतोच, तो कुठल्या तरी विटभट्टीवर असतो, त्याची पालं असतात, राब राब राबून त्याला दिवसभर राबवलं जातं, एक छदाम दिला जात नाही, काहीतरी खायला द्यायचं म्हणून दिलं जातं. माणसं काटक असतात, बिचारी काम करतात, परवा करत नाही जीवाची, हा आपला अधिकार आहे हे त्यांना माहीत नसतं. अशा पद्धतीने शोषण होत असताना आणि वाईट काय वाटतं, त्या अधिकाऱ्याचं नाव शिवाजी डोईफोडे. नाव शिवाजी असलं म्हणजे शिवरायांचे विचार आपल्या डोक्यात आले असं होत नाही. त्यानं काही नाही केलं. जेव्हा माननीय उपमुख्यमंत्र्यांनी फोन केला, त्यानंतर कारवाई सुरू झाली जिल्हाधिकाऱ्यांनी, गृहमंत्र्यांनी. म्हणजे वरनं फोन जावा लागावा, काय आवश्यकता याची. तो कंत्राटदार पंकज खाटी कसा आहे, दुबळ्या, मागास, ओबीसी जाती, आपण बोलतो, चर्चा करतो. नाही ना का दानकर साहेब, सगळे ओबीसी एक आहेत वगैरे, खालच्या दुबळ्या जातींबद्दल, जमातींबद्दल आपली हीच भावना असते, आपण त्यांचं नाही, पण आमचं काय एवढं बघतो. आरक्षणावरती भांडतो एकमेकांशी, पण आरक्षणाच्या कक्षेबाहेर असलेली जी काही माणसं आहेत त्या समाजामध्ये, त्यांची साधी दखल सुद्धा आपला कोणताही समाज घेत नाही, याचं जास्त वाईट वाटतं. आणि मला खात्री आहे, म्हणजे मी उपमुख्यमंत्र्यांना खूप धन्यवाद देतो, मला विवेक पंडितांनी सांगितलं की तुम्ही पहाटे झोपेत न उठून, झोपलाही नव्हता म्हणे, 2:30 काहीतरी फोन केला, त्यांचं तासभर तुम्ही लगेच केलं. वंचितांचा प्रश्न असला तर उपमुख्यमंत्री अत्यंत संवेदनशीलतेने वागतात. एका अनाथ मुलीने सांगितलं की मी अनाथ आहे, माझ्याकडे काहीच आरक्षणाचं नाही, माझ्याकडे जातीचं प्रमाणपत्र नाही, आई वडिलांचं नाव नाही, मग मी कुठे नोकरी करू. उपमुख्यमंत्री जेव्हा मुख्यमंत्री होते, त्यांनी तात्काळ श्रीकांत भरते 1% आरक्षण आणलं अनाथांसाठी. तुम्ही अनाथांसाठी बोलतात, म्हणून माझी त्यांच्याकडनं अपेक्षा आहे की हा सगळा कातकरी समाज अनाथ आहे, पीडित आहे, शोषित आहे, दुर्बल आहे आणि प्रिमिटिव्ह आहे, म्हणजे आदिम जातींमध्ये आहे. अंदमान आणि लक्षद्वीप मधल्या जमातींबद्दल आपण बोलतो, आपल्याला कल्पनाही नसते की माणसं कशाच पद्धतीने जगतात. तशाच पद्धतीनं माणसं आजही लंगोटीमध्ये, माझा कातकरी बांधव लढत आहे. आपण त्यांचा सर्वे करणार आहोत की नाही, त्यांना मदत देणार आहोत की नाही, जी तरतूद आहे कायद्यामध्ये ती तुम्ही देणार आहात की नाही. शिवरायांचा महाराष्ट्र मानतो तर डचानाथ शिवरायांनी ज्या हिमतीने धमकावलं होतं आणि सांगितलं होतं की माणसाचा व्यापार चालणार नाही, तुम्हालाच धमकावून सांगावं लागेल की जर शिवरायांचा आशीर्वादानं आमचं राज्य सरकार चालत असेल तर माणसाचा व्यापार चालणार नाही या राज्यामध्ये, कारण तो घटनादत्त अधिकार आहे, व्यापार नाही करता येणार. नंबर एक. नंबर दोन, त्यांना आर्थिक मदत दिली पाहिजे तात्काळ, जी 20,000 आणि 1,00,000-2,00,000 रुपये जी तरतूद आहे ती दिली गेली पाहिजे. शिवाजी डोईफोडेला तात्काळ अटक झाली पाहिजे, तो इन्स्पेक्टर त्याचं अजिबात, आजही त्याला अटक झालेली नाही आहे, त्याच्यावर कारवाई, तात्काळ अटक झाली पाहिजे. माणसाचा व्यापार करतो म्हणजे काय. उपमुख्यमंत्री महोदय, आपण छत्रपतींचे वारसदार असू तर पहिल्यांदी महाराजांना आठवा आणि त्याला तत्काळ करा. एकाने अत्याचार केला ते हातपाय तोडले शिवाजी महाराजांनी एका पाटलाचे, आपण त्या डोईफोड्याला घातलं पाहिजे ना आतमध्ये आणि सांगितलं पाहिजे. नाही, डोकं फोडायचे बोलणार, मी काही असंविधानिक बोलणार नाही खडसे साहेब, जे कायद्याने ते करतील मान्य. नाही नाही, शिवाजी नाव म्हणून सोडता कामा नाही, अजिबात नाही, त्याला तात्काळ आत घातला पाहिजे.
सहा महिन्याची शिक्षा तरतूद आणि ती वर्षपरापर्यंत नेता येते ॲट्रॉसिटीच्या ॲक्टमध्ये, ती तत्काळ त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि त्याहून महत्त्वाची, ज्याचा मुद्दा माननीय उपसभापतीने ती मगाशी मांडला भेटबिगारांच्या संदर्भामध्ये, की राज्यातल्या भेटबिगारीच्या शक्यता असलेल्या संभावना असलेल्या सगळ्या जागांची तात्काळ पाहणी सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहिजे, त्यांचा सर्वे केला पाहिजे, त्यांची सुटका केली पाहिजे, त्यांना मदत दिली पाहिजे कायद्याने असलेल्या. आणि दुसरा, जेवढे प्रिमिटिव्ह आदिवासी आहेत आपल्याकडे त्यांची, विशेषतः कातकऱ्यांच्या संदर्भामध्ये माझी मागणी आहे माननीय उपमुख्यमंत्री महोदय, की त्यांनी, आपण स्वतः या सभागृहामध्ये घोषणा केली होती की कातकऱ्यांच्या संदर्भात आम्ही सर्वेक्षण करू आणि त्यांचं पुनर्वसन करू, त्यांना पुन्हा आपल्या गावांमध्ये येऊन त्यांना घरं बांधून देता येतील. आपल्या अनेक योजना आहेत, अन्य पंतप्रधानांची एक योजना आहे घर बांधण्याची, मग ती लागू करून त्यांना घर का नाही द्यावं, त्यांच्या मुलांना शाळेत का घालू नये, शाळेत घालण्यासाठी त्यांना जो लागणारा भत्ता आहे तो वाढून द्या, म्हणजे मुलं ते घालतील नाही तर ते मुलं घेऊन जातात निघून, कारण वीट बटीत वीट तयार करायला मुलं वापरता येतात. तर ह्या सगळ्या गोष्टी काहीशा सक्तीने कराव्या लागतील समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, आणि ते होईल या अपेक्षेने मी ही 97 सूचना दिली आहे. मी माननीय उपसभापती महोदया आपला आभारी आहे की आपण स्वतः जातीने लक्ष घालून ही 97 चर्चा घडवून आणली, त्याबद्दल मी मनस्वी आपला आभारी. धन्यवाद. सन्माननीय निरंजन डॉक्टर. सन्माननीय उपसभापती महोदया, मी सर्वात प्रथम तर आपले आभार मानेन, कारण आम्ही सगळ्यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमाने ज्यावेळेस हा विषय सभागृहात घेतला त्यावेळेस आपणच या विषयाला न्याय द्यावा या दृष्टिकोनाने 97 हा विषय कन्वर्ट झाला पाहिजे. आणि या विषयासंदर्भात या विषयाला पूर्ण न्याय भेटावा याच्यामुळे माननीय फडणवीस साहेबांचेही मी आभार मानेन की त्यांनी स्वतःहून या विषयाला उत्तर देण्याच्यासाठी त्यांनी मान्य केलं. सभापती महोदय, नाशिकच्या इगतपुरीमधला जो विषय झाला, माननीय कपिल पाटील साहेबांनी सविस्तर त्या विषयासाठी आता उल्लेख केला आणि त्याच्यामधले जे आरोपी आहेत, मग ते त्या त्यावेळेसचे पोलीस निरीक्षक ते डोईफोडे असतील किंवा तो जो कॉन्ट्रॅक्टर आहे यांच्यावरती ॲट्रॉसिटी अंतर्गत कारवाई झालीच पाहिजे. कारण त्यावेळेस जसं मगाशी आपणही सभापती महोदया या सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलं की विवेकजी पंडित हे सातत्याने त्यावेळेस पोलीस निरीक्षकांना सांगत होते पण त्यांनी या गोष्टीची दखल घेतली नाही. मग ज्यावेळेस गुन्हा नोंद केला तोही गुन्हा तातुरमातूर केला, त्याच्यामध्ये कारवाई जास्त होऊ नये या दृष्टिकोनाने केला. माननीय फडणवीस साहेबांनी ज्यावेळेस याच्यामध्ये आदेश दिले त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने या गोष्टीला कारवाईला वेग आली. सभापती महोदय, हा किस्सा ज्यावेळेस इकडचा होतो हे या समाजाच्या संदर्भातला आपल्या डोळ्यासमोर एक अंजन घालणारं किंवा जे चित्र आहे ते समोर आणण्याचं काम या किस्सेच्या माध्यमाने, त्या जी झालेली घटना आहे त्या माध्यमाने होत असताना जून जुलैमध्येही सभापती महोदय सातारा जिल्ह्यामध्ये फलटण तालुक्यामध्ये सोनवडीमध्येही कोळसा भट्टीमध्ये एक काम करणाऱ्या एका कातकरी मजूर महिलेवरती त्याच्या तिकडच्या मालक आणि त्या मालकाच्या साथीदारांकडून सामूहिक बलात्काराची घटना घडली आणि त्याचबरोबर 20 ते 22 मजूर यांना एक अमानुष पद्धतीमध्ये आणि त्यांच्यावर अत्याचार करण्याची परिस्थिती त्या तिकडे केली, तीही आपल्याला जून जुलैच्या आपल्या अधिवेशनामध्ये त्यावेळेस सभागृहाच्या समोर आली होती. आणि त्यामुळे या समाजावरती सातत्याने जो अन्याय अत्याचार होतोय या दृष्टिकोनाने शासनाने काही पावलं ही उचलणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनाने सभापती महोदया, जसं मगाशी कपिल पाटील साहेबांनी सांगितलं की कलेक्टरांच्या अंतर ही एक समिती झाली पाहिजे, खरं तर कलेक्टरांच्या माध्यमाने ही जबाबदारी ज्यावेळेस आपण कलेक्टरांकडे देतोय, फक्त कलेक्टरच नव्हे तर एक समिती जर आपण स्थापन केली त्याच्यामध्ये पोलीस कामगार असतील, ग्रामविकासमधले काही अधिकारी असतील, पोलीस पाटील असतील आणि त्या भागातली NGO किंवा सामाजिक संघटना असतील यांच्यामधले काही सदस्य आपण ठेवले आणि त्यांच्यावरती शोक पथक म्हणून जबाबदारी दिली की त्या भागामध्ये कुठे कुठे असे पद्धतीमध्ये वेठबिगार पद्धतीने काम करणाऱ्या लोकांना, म्हणजे कातकरी समाजाला त्या तिकडे वेठीस धरलं जात आहे, अशा संदर्भातलं ज्यावेळेस शोध पथकाचं काम होईल त्यावेळेस खऱ्या अर्थाने या विषयाला कुठेतरी अंकुश पडेल. आणि यासाठी या शोध पथकाची स्थापना व्हावी अशी विनंती मी करत आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील हे जे सर्व पोलीस पाटील आहेत यांच्यावर एक आदेश पण दिला पाहिजे, सभापतीमध्ये एक अंकुश पण या समितीला असला पाहिजे की त्यांनी या भागात वेठबिगारी प्रकरण आढळलं की त्यांची माहिती ही पोलीस पाटलांनी किंवा या समितीनी ताबडतोबीने जिल्हाधिकाऱ्यांकडे दिली पाहिजे, जिल्हाधिकाऱ्यांनी ते शासनाला दिली पाहिजे आणि दर 3 महिन्यांनी या समितीचा आढावा
जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमाने घेतला गेला पाहिजे. सभापती महोदय, एक फक्त महत्त्वाचं याच्यामध्ये आहे की आपण जर नाशिकची घटना बघितली तर एक लक्षात येतं की एक सिंडिकेटच्या पद्धतीमध्ये हे सगळं काम चालतं. मग त्याच्यामध्ये गृह विभागातले खालचे जे अधिकारी असतील तेही असतील, काही पोलीस पाटलांचाही याच्यामध्ये समावेश असतो. हेच ते वेठबिगारी कुठे आहेत हे लोकेट करून देतात, ते कॉन्ट्रॅक्टर असतील. त्याच्यामुळे या सिंडिकेटला ओपन करण्याच्या दृष्टिकोनाने गृह खात्याकडनं कठोर कारवाई होणं अतिशय आवश्यक आहे सभापती महोदय. आणि त्याच्यामुळे कायदा कलम 4 अनुसार याच्यामध्ये जो प्रतिबंधक कायदा आहे त्याच्यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांवरती तोच गुन्हा दाखल होईल या संदर्भातली ठोस भूमिका राज्य शासनाने घेणं गरजेचं आहे. सभापती महोदय, केंद्र शासनाच्या माध्यमाने मुक्त वेठबिगारांना राहण्यासाठी जागा असेल, घरे असतील, इतर सर्व योजनांचा लाभ जास्तीत जास्त जो ज्या योजनेच्या अंतर्गत जो लाभ आहे तो जास्तीत जास्त 3 महिन्यांमध्ये या गोष्टींचा लाभ त्या लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे यासाठीही या समितीने आढावा या 3 महिन्यात गरजेचं आहे. आणि शासनाकडे तो अहवाल ताबडतोबीने पाठवणं सभापती महोदय गरजेचं आहे. राज्य शासनाने मगाशी जे कपिल पाटील साहेबांनी उल्लेख केला की 10 लाखाची तरतूद मदतीची यांच्याकडे आहे, पण सभापती महोदय या संदर्भातलं सातत्याने अहवाल हा जिल्हा कलेक्टर ठाणे असेल, पालघर असेल, रायगड असेल, नाशिक असेल यांनी आणि त्याचबरोबर जी राज्यस्तरीय आदिवासी विकास आढावा समितीचे जे अध्यक्ष आहेत ते सन्माननीय विवेक पंडितजी यांनीही या संदर्भातलं वारंवार शासनाकडे याचा पत्रव्यवहार केला आहे की ही 10 लाखाची मदत आणि किंबहुना पहिले ती जी बेसिक मदत आहे जी इमिजिएट आपण असिस्टन्स म्हणतो ते इमिजिएट असिस्टन्स 20,000 रुपयाची त्या लोकांना अजूनही भेटत नाही. आणि त्याच्यामुळे हे भेटण्याच्या संदर्भातली तरतूद राज्य शासनाने काटेकोर पद्धतीने करणं हे गरजेचं आहे. त्याचबरोबर अत्याचार प्रतिबंध कायदा कलम 10 प्रमाणे हे जे खटले आहेत ते खटले चालवण्याचे विशेष सरकार विशेष ॲडव्होकेट हे शासनाने या लोकांना उपलब्ध करून दिले पाहिजे. सभापतीमध्ये एक समजून घेतलं पाहिजे की हा जो समाज आहे हे आर्थिकरित्या अतिशय दुर्बल आहे, यांच्याकडे कुठल्याही परिस्थितीची आर्थिक परिस्थिती एवढी सक्षम नाही आहे की ते उद्या गुन्हे दाखल झाल्यानंतर कोर्टात ज्यावेळेस केस चालते त्यावेळेस यांना रिप्रेझेंटेशनसाठी त्या तिकडे वकीलच नसतो आणि त्याच्यामुळे केस सरासरी समोरच्या बाजूने लागून जाते. त्याच्यामुळे शासनाने जबाबदारी घेतली पाहिजे आणि वकील त्यांना उपलब्ध करून देण्याच्या संदर्भातली कारवाई ही शासनाने करणं गरजेचं आहे. सभापती महोदय, राज्यामध्ये ही जी आदिम जमाती आहे त्याच्यामधलं कातकरी हा अति मागास असलेला आदिम जमात आहे आणि त्यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार प्राप्त करून देण्यासाठी जुलै 2023 मध्ये माननीय फडणवीस साहेबांनीच विधान परिषदेमध्ये चर्चेला उत्तर देताना एक विशेष योजनेच्या संदर्भातली माहिती दिली आणि ती बनवण्याचं जाहीर केले. त्याच्यामध्ये सभापतीमध्ये काही पॉईंट्स आहेत, मी फक्त थोडक्यात मांडतो, फार जास्त सविस्तर त्याच्यामध्ये सांगणार नाही. मग त्याच्यामध्ये घरकुल असेल त्यांना किमान 4 गुंठ्याची जागा असेल, त्याचबरोबर प्राधिकरणाच्या जागेमध्ये कातकरी समाजाला वास्तव्यासाठी घर जमिनी उपलब्ध करून देण्याचा असेल, 18 वर्षावरील प्रत्येक कातकरी व्यक्तीला स्वतंत्र कुटुंब समजवण्यात येते, अशा अनेक गोष्टींचा त्यांना उपलब्धता ही राज्य शासनाने करून देण्याचं आश्वासन आणि त्या संदर्भातली योजना माननीय फडणवीस साहेबांनी घोषित केली होती ती तत्काल त्या लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे अशी विनंती मी करतोय. सभापतीमध्ये केंद्रातल्या अनेक योजना यांच्यापर्यंत पोहोचत नाही आणि ते पोहोचण्यासाठीही केंद्र शासनाच्या या योजना आहेत त्याच्यासाठीही विशेष मोहीम राबवणं गरजेचं आहे, तेही शासनाने राबवावी अशी मी सभापती विनंती करतोय. यांच्याकडे जे यांचे दाखले आहेत, मग जन्माचा दाखला असेल, वास्तव्याचा दाखला असेल, हे कुठल्याही गोष्टी उपलब्ध नसतात आणि त्याच्यामुळे हे जे 10 लाखाच्या संदर्भातले आम्ही सगळेजण जे म्हणतोय की यांना 10 लाखाची मदत गेली पाहिजे, 20,000ची मदत केली पाहिजे, ती DBT माध्यमाने जाणार आहे आणि ज्यावेळेस ही DBT माध्यमाने जाणार आहे यांच्याकडे हे पुरावे नसल्या कारणाने, बँक अकाउंट पण नसल्या कारणाने कुठेतरी त्याच्या संदर्भातलीही अडचण पुढे निर्माण होऊ शकते याचा विचार करून राज्य शासनाने याच्या संदर्भातली कारवाई करावी अशा मागण्या मी या 97 माध्यमाने करत आहे. धन्यवाद. आम्हाला जाणवे बोलायचं तुम्हाला विरोधी पक्षाचे झाल्यावर थोडं त्यांचं झाल्यावर 1 मिनिट सभापती महोदय सगळ्यांनी शॉर्ट मध्ये घ्या.
अतिशय महत्त्वाचा विषय हा आहे. फार जास्त बोलणार नाही, परंतु जी घटना आता कपिल पाटलांनी, सन्मान्य सदस्य कपिल पाटलांनी या ठिकाणी उल्लेखित केली, आपल्याला आठवत असेल मागच्या वर्षी सुद्धा याच ठिकाणी अशीच घटना, एका छोट्या मुलीची घटना घडलेली याच ठिकाणी, जागा सुद्धा बदललेली नाही. याचाच अर्थ आपण मागच्या घटनेपासून काहीही शहाणपण सभापती महोदय आपण शिकलेलं नाही असा त्याचा अर्थ स्पष्ट होतोय. कारण मला आठवतं मी मागच्या वर्षी या ठिकाणी गेलो होतो, एक छोटी मुलगी होती याच भागातून, पारनेर तालुक्यातून, अशाच पद्धतीनं एका मुलीला अशा पद्धतीनं वेठबिगारीसाठी नेलं होतं आणि अक्षरशः तिचा मृतदेह त्या तिच्या आई वडिलांच्या दारात याच गावामध्ये टाकलेला होता. त्यास मी ज्यावेळेस तिथं गेलो होतो त्यावेळेस जी परिस्थिती पहिली होती, त्या गावात छोटीशी वाडी आहे, तिथं पिण्याचं पाणी सुद्धा नव्हतं, लाईट तर असायचा काही प्रश्नच नव्हता. आणि अशा स्थितीमध्ये म्हणजे त्या मुलीच्या आई वडिलांना भेटायला जायचं, त्या वडिलांची सुद्धा भेटायची तयारी नव्हती, अशा प्रकारची स्थिती होती. सांगण्याचा मुद्दा हा की ज्या पद्धतीनं या समाजाचं शोषण आत्ताच्या घडीला होतोय, मी डिटेलमध्ये जात नाही, मला वाटतं कपिल पाटलांनी सगळे मुद्दे मांडले, परंतु आपण एक पुरोगामी म्हणतो, परंतु आपल्या महाराष्ट्रातील महत्वाचा आदिवासी घटकातील असलेला हा एक घटक आत्ताच्या घडीला जर बघितला, कारण या मुलीच्या घटनेवर हा सगळा विषय पुढे आला. आता सन्मान्य सदस्य निरंजन यांनी सुद्धा साताऱ्याची घटना इथं विशद केलेली आहे. या घटनेत जात असताना आज या कातकरी समाजाची स्थिती काय सभापती महोदय? या महाराष्ट्रात जवळपास 3 लाख आहे, काही प्रमाणात गुजरात, काही प्रमाणात राजस्थानमध्ये सुद्धा समाज, पण सगळ्यात मोठा संख्या ही महाराष्ट्रात आहे. असं असताना की श्रमजीवी संघटनाची आपले डॉक्टर विवेक पंडित काम करतात या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर, खर तर ही संघटना पोहोचते पण सरकार तिथं पोहोचत नाही अशा प्रकारची स्थिती सभापती महोदय. ही विवेक पंडितांची संघटना तिथं पोहोचते पण तो सरकारचा हा हे विभाग झोपलेला आहे का? मला असं वाटतं आदिवासी मंत्री इथं आहेत, मागच्या वेळेस या विषयावर चर्चा केलेली, याच गावातली केलेली, आश्वासनं दिलेली, वचनं दिलेली, पण त्याच्याकडे कोणी ढुंकून सुद्धा बघितलेलं नाही सभापती महोदय. आणि मग ही स्थिती असताना आज 98% कातकरी समाज अशिक्षित आहे. अशिक्षित असणार कारण यांचं राहण्याची जागा फिक्स नाही, यांना कोणत्या शाळेत जायचं हा प्रश्न नाही, शाळेत जायचं तर कसं जायचं, कुठं जायचं, कोणी यांना शिकवायला तयार नाही आणि हे कोणत्या शाळेत जायला तयार नाही. पण याच्यासाठी आदिवासी विभाग काही फार काही पुढाकार घेण्याची यांची तयारी नाही. आज याच्यातले जवळपास 30% कुटुंब बेघर आहे सभापती महोदय. आपल्या घरकुलाच्या योजना आहे, हर घर छत द्यायची योजना आहे माननीय पंतप्रधानांची आपल्या देशाच्या. आणि असं असताना हा समाज, ज्या समाजाला आवश्यकता आहे खऱ्या अर्थानं घराची, यातले 30% कुटुंब आज बेघर आहे सभापती महोदय. याच्यातले जेवढे उरलेले राहतात याच्यातल्या 85% लोकांना पक्क घर नाही, कसं तरी झोपडी कसं तरी काहीतरी लावलेलं आहे सभापती महोदय. आणि म्हणून अशी स्थिती या समाजाची असताना हा समाज रोजगारासाठी स्थलांतरित होत असतो, या समाजातील लोकांकडे कोणत्याही जातीचा दाखला किंवा रॅशन कार्ड नाही जवळपास 40% लोकांकडे, आधार कार्ड 80% लोकांकडे नाही, 50% लोकांकडे वीज जोडणी नाही, कोणत्याही लोकांकडे 92% लोकांकडे माननीय गावित साहेब बँकेचं खातं सुद्धा नाही, 91% लोकांकडे जॉब कार्ड नाही. आणि याच्यातल्या जवळपास 35% लोकांना वेगवेगळ्या आजारानं ग्रासलेलं आहे. आपण याच्याकडे बघत असं नाही, कारण या समाजाच्या काही परंपरा, काही जुन्या चाली रीती रूढी अशा आहे, दवाखान्यात जायला सुद्धा तयार होत नाही. अंगारे धोपारे अशाच याच्यावर विश्वास, यांचा विश्वास आहे वाटतं याच्यामध्ये आपल्याला सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. जेवण सुद्धा मिळत नाही 70% लोकांना 2 वेळेचं, अशी सुद्धा या समाजाची स्थिती आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी काम करतात त्यांच्याकडून कुठून तरी कर्ज किती घेतात सभापती मध्ये? 2000, 5000, 10000 तर खूप हाईट झाली. 10000 कर्ज म्हणजे मोठं कर्ज झालं. आणि या 10000 साठी 5000 साठी यांना वेट बिगारी मध्ये सातत्याने या ठिकाणी राहावं लागतं. माझा एक मुद्दा याच्यामध्ये की आपल्याकडे एक बालकामगाराचा कायदा आहे,
आपण काही हॉटेल शोधत बसतो, काही कंपन्या शोधत बसतो, विशेषतः हॉटेलवर काम करणारा मुलगा बाल कामगार असला तर कारवाई करतो. आता याच्यामध्ये सुद्धा या कायद्याच्या कक्षेत सुद्धा हे आणता येतं काय तपासलं पाहिजे मान्य गावित साहेब. कारण वेठबिगारीचा कायदा आहे, परंतु हा सुद्धा कायदा याच्यामध्ये माझ्या दृष्टीने महत्वाचा वाटतो. या मुलीची जी परवाची जी घटना घडली याच्यातली जर स्थिती बघितली तर मृतदेहावर अग्निसंस्कार करायला लाकडं सुद्धा नव्हते अशी स्थिती आहे सभापती महोदय. घरातले जे लाकडावर घर लावले ना ते वासे म्हणतात त्याला आपण, हे वासे काढून त्या मुलीचा अग्निसंस्कार करायला लागलं अशी त्या परिवाराची स्थिती आहे. आणि मग जसं मी मागच्या वर्षी घटना सांगितली तशीच सेम घटना आहे, सेम घटना आहे. आणून टाकायचं, सकाळी कोणीतरी बघतं आपल्या दारात कोण पडलेलं आहे, दोन दोन चार चार वर्षानं त्या मुली आपल्याकडे नसतात, त्यांना ओळखलं सुद्धा जात नाही अशा प्रकारची स्थिती असते. मग त्यांना दवाखान्यात नेलं जातं, त्यांचा मृत्यू होतो. सेम अशाच पद्धतीनं ज्यावेळेस या मृत्यू पंथाला जायला असतात त्यावेळेस यांना जे कोणी कामाला घेऊन जातं मला वाटतं त्यांचा ते आणून सोडतं. सभापती महोदय, ज्या सोलापूरच्या घटना जी झालेली आहे तिथं तर अक्षरशः वेट बिगाऱ्याची अतिशय हाईट ज्याला म्हणता येईल अशी घडलेली. सभापती महोदय, ज्या मुलींना मुलांना ठेवलं जो आदिवासी बांधव त्याची बायको तिच्यावर सुद्धा अत्याचार केले पाहिजे, केले गेले, सामुदायिक बलात्कार केले सभापती महोदय. आणि मग या सगळ्या याच्यामध्ये अशा पद्धतीनं या आदिवासी बांधवांचं अशा पद्धतीनं शोषण करत असताना सरकारचा धाक याच्यामध्ये आहे का नाही आहे हा प्रश्न आहे. आता ज्या पोलिसांचा आपण उल्लेख केलाय का, पोलीस निरीक्षकाचा नेवास याचा शिवाजी डोई फोडे काय केलं यांनी, बाकीची घटना असतात किती ताबडतोब कारवाई केली असती. परंतु या आदिवासींचं कोण ऐकणार नाही, कोणी यांचा आवाज नाही, कोणी यांच्यासाठी पुढाकार घेणार नाही, म्हणून यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करायचं अशा पद्धतीनं मला असं वाटतं वागलेलं दिसतं. माझं या सूचनेच्या माध्यमातून सत्यानुच्या माध्यमातून सरकारला विनंती आहे, आव्हान आहे की सरकार या सगळ्या घटनेहून काही धडा घेणार आहे का नाही, सरकार या घटनेहून काही ना काही शिकणार आहे का नाही. कायदे मोठे मोठे केंद्र सरकार निधी देतं, सगळ्या गोष्टी करतं, वेगवेगळे कायदे आहेत, यास्ताना याची अंमलबजावणी करण्याची सरकारची तयारी आहे का नाही. कारण हा आदिवासी बांधव खऱ्या अर्थाने या समाजाचा एक शोषित घटक, आज याला मुख्य प्रवाहात येण्यासाठी अनेक योजना आहे, या आदिवासी विभागाच्या अनेक योजना आहे, पण या योजना सुद्धा होत नाही सभापती महोदय. आत्ताच्या घडीला अशी गोष्ट आहे, मला असं वाटतं या आदिवासींना आदिवासीच राहू दिलं जावं, त्यांना समाजाच्या मुख्य घटकात येऊच नये अशा प्रकारची स्थिती राहावी राहावी अशा प्रकारचे प्रयत्न बऱ्याच जणांचे दिसतात. आणि म्हणून या अशा घटनेच्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करेल, सरकारला आवाहन करेल की अशा घटना थांबवण्यासाठी येणाऱ्या काळात माननीय गृहमंत्री साहेब याच्याविषयी संवेदनशील असतात, कारवाई करतात, सगळ्या गोष्टी करतात, मान्य आहे सगळे विषय. त्यांच्या कानावर ज्यावेळेस आम्ही ज्यावेळेस मी वेगवेगळ्या वेळेस फोन करतो हे करतो तर त्याची दखल एक मिनिटात होती, मी म्हणत नाही दुसरा मिनिटही लागत नाही, दुसरा दिवस सुद्धा उजाडत नाही, हे मला मान्य आहे. परंतु अशा घटना होत असताना मला असं वाटतं हे आदिवासी विभाग सुद्धा यांनी सुद्धा जागरूक राहण्याची आवश्यकता आहे. नुसतं हे सगळं गृह विभागाचं काम नाही, कामगार विभागाचं जागरूक राहण्याची आवश्यकता आहे. आणि या कायद्याची अंमलबजावणी कडवटपणे करण्यासाठी येणार का सरकारने कडक पावले उचलली पाहिजे अशा प्रकारचं आवाहन मी सरकारला करतो आणि थांबतो. श्रीकांत भारती, एकच मिनिट. खूप काही सभापती मुद्दे झाले चर्चा, सगळे मुद्दे त्यांना माहिती आहेत. आता कुडाळ तालुक्यामधल्या वेतार बांबर्डेमध्ये शोषित मुक्ती अभियाना अंतर्गत एक मधुविकास प्रकल्प चालतो, तो प्रामुख्याने कातकरी समाजासाठी आहे. त्या ठिकाणी जाण्याचा योग आला, माझ्या लक्षात असं आलं या प्रसंगाच्या निमित्त, दुर्दैवी घटनेच्या निमित्ताने या विषयाचे जे वेगवेगळे आयाम आहे त्या सगळ्या आयामांवर भरपूर चांगले NGOs रिसर्च बेस काम करतात आहेत. केवळ सरकारी योजनांच्या माध्यमातून हा प्रश्न सुटेल असं नाही, तर या सगळ्या वेगवेगळ्या आयामांवर रिसर्च करून या प्रश्नाचं उत्तर सोडवावं लागेल. मला असं वाटतं की या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सामाजिक संस्थांना आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना एकत्रित करून याचा एक रोडमॅप तयार केला गेला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ जसं सांगितलं की वकील देण्यापासून तर आरोग्यापर्यंत इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न या समाजाचे आहे, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर शोधताना त्या क्षेत्रातल्या सामाजिक कार्यकर्त्यांना आणि NGOला जर आपण सोबत घेऊ शकलो तर त्याचं योग्य उत्तर मिळेल. धन्यवाद सभापती महोदया. माननीय सदस्य कपिल पाटील जी यांनी नियम 97 अंतर्गत जी सूचना मांडलेली आहे त्याचं मी समर्थन करते. आणि मुळातच
आपण बरेच जण त्याच्यावर बोललेलो आहोत. हीच जी मुलगी आहे गौरी, तर हिच्याबद्दल जी कहाणी आपण सगळीकडे नाव काढून टाकते, जी कातकरी मुलगी, समाजाची मुलगी आहे, तर जेव्हा ती अगदी 5-6 वर्षाची होती तेव्हापासून तिला घेऊन गेले सगळं मेंढ्या शेळ्या राखण्यासाठी आणि विविध त्या संबंधी कामं करण्यासाठी. आणि नंतर ती कालांतराने काही जखमी झाली, आजारी पडली आणि कोणी तिचे उपचार केले नाही, जे घेऊन गेले तिला काम करण्यासाठी अक्षरशः आईवडिलांच्या दारात आणून टाकलं. आणि नंतर त्यांनी थोडीफार काही कुठेतरी जाण्याचा उपचार करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी मग ते सोडून दिलं आणि अक्षरशः तिचा मृतदेह जाळायला देखील काही लाकडं नव्हती, घरातलेच वासे काढून त्यांनी मृतदेह जाळला. आणि मग असंच जसं माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी त्याचा उल्लेख केला की अशा म्हणजे हा समाज यांच्याकडे कुठलंही डॉक्युमेंटेशन नाही, म्हणजे हे सरकार दरबारी हे नागरिक म्हणून तरी देशाचे महाराष्ट्राचे आहेत की नाही असा प्रश्न पडतो. कारण आपण एक नागरिक आहोत, या नागरिकत्वाचे पुरावेच त्यांच्याकडे नाही, ना आधार कार्ड, ना कुठलं बँक अकाउंट, ना काही. आणि त्यामुळे माझी अशी विनंती आहे या मार्फत की दर 3 महिन्यांनी यांचा आढावा घ्यावा. आणि हा सगळा विषय आपल्याकडे माजी आमदार माननीय विवेक पंडितजी यांनी आणला आणि अशा अनेक संस्था, त्यांची जी संस्था आहे वेठबिगार मुक्ती आणि पुनर्वसन आणि कातकरी विकास, तर मला असं वाटतं अशा काही ज्या संघटना आहेत, 2-3 असतील, 4-5 असतील, त्या सगळ्यांना शासनाने निमंत्रित करावं, त्यांच्या कामकाजाची माहिती करून घ्यावी, ते काय काम करतात आहे आणि याबाबत एखादं समिती म्हणा किंवा काही त्याला आपण नाव द्या माननीय मंत्री महोदय, आणि या सगळ्यांच्या सूचना घेऊन, यांच्याकडे ऑलरेडी डेटा आहे, म्हणजे सरकारला डेटा जाऊन गोळा करण्याची त्रास नाही आहे, तर ऑलरेडी त्यांच्याकडे डेटा आहे, ऑलरेडी ही सगळी लोक त्यांना ओळखतात, त्यामुळे त्यांना घेऊन आपण सोबत काम केलं तर मला असं वाटतं की यामध्ये परत परत हे जे प्रश्न निर्माण होत आहेत यांच्यासाठी की ही लोक आहेत की नाही आपल्यासाठी, तर हे मला वाटतं याच्यामध्ये खूप मोठा हा विषय पुढे जाईल. परंतु जे कोण संबंधित जिल्हाधिकारी असतील, कोणी असतील, तहसीलदार, दर 3 महिन्यांनी यांचे रेकॉर्ड तपासावे, हे नेमके आता कुठे आहेत, आणि मला असं वाटतं यामध्ये पुष्कळ आपण याबाबत समस्यांचं समाधान करू शकू. धन्यवाद. प्रसाद लाड, आता फक्त मी एक वाक्य म्हणतो, रेकॉर्ड वरती ते घ्या अशी विनंती करतो. जवळचा कार्यकर्ता असला की अन्याय सहन करावा लागतो, लक्षात ठेवा. नियम 97 च्या अंतर्गत सन्माननीय सदस्य कपिल पाटील साहेबांनी एक अत्यंत महत्त्वाचा विषय या ठिकाणी उपस्थित केला आणि त्यावर सन्माननीय निरंजन डावकरेजी, सन्माननीय विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे, श्रीकांतजी भारतीय, त्याचप्रमाणे मनीषाताई कायंदे आणि प्रसाद लाड यांनी आपलं मत व्यक्त केलं आणि काही अतिशय मोलाच्या सूचना देखील केल्या. पहिल्यांदा तर मी सभापती महोदय आपलं देखील आभार मानतो की या अतिशय महत्त्वाच्या विषयाला या ठिकाणी वाचा फोडण्याकरता आपण ही चर्चा लावून घेतली आणि आपला स्वतःचा देखील अशा प्रकारच्या विषयांमध्ये अतिशय संवेदनशील अशा प्रकारचा नेहमी अप्रोच असतो आणि ज्या सूचना या ठिकाणी झाल्या त्या खरोखर मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आपल्याला कल्पना आहे की खरं म्हणजे आपल्या राज्यामध्ये आपण वेठबिगारीच्या विरुद्ध 1976 साली अधिनियम तयार केला, वेठबिगार मुक्ती व पुनर्वसन असा, त्या संदर्भात काही म्हणजे वेगवेगळे आपण त्याच्यामध्ये तरतुदी केल्या, बंधबिगार पद्धती उच्चाटन अधिनियम 1976 असं त्या अधिनियमाचं नाव आहे. हे जे प्रस्तुत प्रकरण आहे या प्रकरणामध्ये गंगाराम वाघ हे 1 महिन्यापासनं त्या ठिकाणी आपली टोळी घेऊन ऊस तोडणी करता निवासा तालुक्यामध्ये गेले होते आणि फक्त 2000 रुपये, म्हणजे जोडीला 2000 रुपये
एवढी फक्त त्यांना त्या ठिकाणी मजुरी जी आहे ती देण्यात येत होती आणि मग लक्षात आलं की आपली फसवणूक होती आहे, त्यामुळे त्यांनी निर्णय केला की आता परत जायचं, गाडी मागवली आणि गाडीतनं ते निघाले, त्यांना अडवण्यात आलं. त्यांनी सांगितलं आता काम संपलंय, तुम्ही काय आमचे पैसे देत नाही तर आम्हाला तुम्ही परत जाऊ द्या. त्यावेळेस हा जो काही आरोपी आहे पंकज खाटीक यांनी त्यांना सांगितलं की तुमची गाडी जाळून टाकू, तुम्हाला या ठिकाणी जिवंत वापस जाऊ देणार नाही, अशा प्रकारच्या अनेक धमक्या देऊन त्यांना थांबवलं. ते लोक गाडी घेऊन आम्ही परत जातोय असं दाखवत थेट त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि त्या ठिकाणी तक्रार नोंदवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. हे देखील खरं आहे की तक्रार नोंदवण्यामध्ये टाळाटाळ झाली. त्यानंतर मग माननीय विवेक भाऊ पंडितांचा मला फोन आला, त्यांनी मला सांगितलं की अशा अशा प्रकारे लोक आहेत आणि ही तक्रार नोंदवली जात नाही आहे. मी तात्काळ एसपींना सांगितलं की अतिशय चुकीचं आहे. तक्रार नोंदवायला सुरुवात झाली, पुन्हा भाऊंनी मला मेसेज दिला की ही तक्रार ज्या कलमांखाली व्हायला पाहिजे त्या कलमांखाली ती काही होत नाही आहे. मी पुन्हा मग एसपींना सांगितलं आणि म्हणून यामध्ये पहिल्यांदा तर ही जी काही तक्रार योग्य प्रकारे नोंदवायची आवश्यकता होती ती नोंदवली गेली नाही, त्याच्यामध्ये टाळाटाळ झाली, म्हणून संबंधित जो काही अधिकारी आहे त्याची चौकशी केली जाईल आणि जाणीवपूर्वक केलाय असं जर लक्षात आलं तर त्याच्यावर कारवाई देखील निश्चितपणे या ठिकाणी केली जाईल. या निमित्ताने खरं म्हणजे विशेषतः कातकरी समाजाचा विषय हा समोर आलेला आहे, कारण जी काही वेडबिगारीमध्ये आपल्याला विविध लोक पाहायला मिळतात त्यात विशेषतः कातकरी समाज हा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो, कारण हा गरीब समाज आहे आणि सातत्याने वर्षातनं 5-6 महिने 8 महिने 9 महिने हा कुठल्या ना कुठल्या कामाच्या शोधामध्ये बाहेर जात असतो आणि त्यामुळे या समाजावर हे वेडबिगारीचं संकट मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. खरं म्हणजे सन्माननीय कपिल पाटील साहेबांनी ती व्यथा योग्य प्रकारे मांडली, विरोधी पक्ष नेत्यांनी देखील अतिशय योग्य प्रकारे ही व्यथा मांडली आहे आणि ही वस्तुस्थिती आहे की आपण कायदा केलाय, नियम केले आहेत, कॉर्पस फंडची व्यवस्था केली आहे, पण अंमलबजावणी करताना कुठेतरी त्याच्यामध्ये अशी घटना झाली की आपण मग वेगाने कारवाई करतो, त्याच्यानंतर पुन्हा शिथिलता येते, पुन्हा नवीन घटना घडते आणि म्हणून जी या सभागृहामध्ये निरंजनजी असतील किंवा इतर सगळ्यांनी जी भावना व्यक्त केली की वेडबिगारीतनं जर आपल्याला या सगळ्या लोकांना बाहेर काढायचं असेल तर त्यांचं स्थलांतरण कसं कमी होईल, स्थानिक स्तरावर त्यांना रोजगार कसा मिळेल, या गोष्टींचा विचार देखील आपल्याला करावा लागेल. एक गोष्टीचा उल्लेख मला केला पाहिजे की विशेषतः कातकरी समाज हा PVTG आहे, प्रिमिटिव्ह ट्राईब आहे, व्हल्नरेबल ट्राईब आहे. अशा प्रकारचे महाराष्ट्रामध्ये 3 PVTG आपल्याकडे आहेत, देशभरामध्ये जवळपास या ठिकाणी अशा प्रकारचे 70 जवळपास वेगवेगळे समाज आहेत आणि साधारणपणे ही PVTG लोकसंख्या ही देशामध्ये 28 लाख आहे. आदिवासी समाजामध्ये ही जे अधिक आदिम आहेत, जुने आहेत आणि ज्यांची एक्सटिंक्ट होण्याची म्हणजे नामशेष होण्याची शक्यता आहे अशा प्रकारचे हे ट्राईब्स त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणून नुकतंच 23 जून रोजी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी PVTG करता एक कार्यक्रम घोषित केला, त्याला प्राईम मिनिस्टर PVTG मिशन अशा प्रकारचं नाव दिलं आणि जवळपास 24,000 कोटी रुपये हे या PVTG मिशन करता माननीय पंतप्रधानांनी दिले आहेत.
आणि प्रामुख्याने या मिशन मध्ये काय आहे, तर पहिले सगळ्या प्रिमिटिव्ह ट्राईब्सच्या कुटुंबांना घर देणं, छोट्या छोट्या पाड्यांमध्ये राहतात, दुर्गम भागामध्ये राहतात, त्यामुळे त्या पाड्यांपर्यंत रस्ता नेणं, इलेक्ट्रिसिटी, पाण्याची व्यवस्था आणि मोबाईलचा टॉवर देखील नेणं, कारण आज कनेक्टिव्हिटी ही सगळ्यात मोठी गेम चेंजर आहे आणि त्यांच्याकरता विशेषतः एम्प्लॉयमेंटच्या व्यवस्था उभ्या करणं, अशा प्रकारचा हा कार्यक्रम ज्याच्यामध्ये बरेच कलमं आहेत हे आता त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्यामुळे जसं मी मागच्या अधिवेशनात घोषित केलं होतं की आम्ही एक स्पेशल कार्यक्रम याकरता तयार करू, तर आता राज्याला स्पेशल कार्यक्रम करण्याची आवश्यकता नाही, केंद्राचा कार्यक्रम आणि याच्यामध्ये केंद्र सरकारने टाईम बाउंड अप्रोच ठेवला आहे. एका सीमित वेळेमध्ये, जसं मगाशी सांगितलं की विरोधी पक्षनेत्यांनी सांगितलं 80% लोकांना घर नाही आहे, एका सीमित वेळेमध्ये त्यांना घर द्यायचं आहे. आता आपण जो आपला कार्यक्रम या ठिकाणी हातामध्ये घेतो तो या कार्यक्रमाशी आपण अलाईन करणार आहोत. उदाहरणादाखल ते घर देणार असतील पण प्लॉटच नसेल तर फायदा नाही आहे, आणि म्हणून आता आपली जी स्कीम असेल, आदिवासी विकास मंत्री या ठिकाणी आहेत, आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून त्यांना प्लॉट देण्याचा विषय असेल किंवा जी जर अतिक्रमण असेल तर ते नियमित करून देण्याचा विषय असेल, अशा प्रकारच्या गोष्टी म्हणजे या कार्यक्रमाला अलाईन अशा प्रकारचा कार्यक्रम हा निश्चितपणे येत्या काळामध्ये आपण हातामध्ये घेणार आहोत. खरं म्हणजे सन्माननीय विवेक पंडितजी यांच्याशी देखील माझी चर्चा झाली आणि त्यांनी देखील काही सूचना या निमित्ताने केल्या आहेत, काही सूचना त्यातल्या निरंजनजी आपण देखील या ठिकाणी मांडलेल्या आहेत आणि निश्चितपणे त्या सूचनांचा अवलंब आम्ही या ठिकाणी करू, ज्यामध्ये मग वेडबिगारांची शोध घेण्याची मोहीम, तर विशेषतः वेडबिगारी कुठे दिसते, जिथे ऊसतोड कामगार आहेत अशा ठिकाणी दिसते, कोळसा भट्टी आहे अशा ठिकाणी आपल्याला दिसते, दगडखाणी, कारण आता आपण म्हणजे ही तर घटना झाली पण या घटनेच्या व्यतिरिक्त आपण यावर्षी एकट्या नगर जिल्ह्यामध्ये किंवा त्या आसपासच्या भागामध्ये 25 वेडबिगारांना त्या ठिकाणी वेडबिगारीतनं मुक्तीचं प्रमाणपत्र देऊन त्यांचा पुनर्वसनाचा कार्यक्रम हातामध्ये घेतलाय. म्हणजे आपल्याला हे सत्य नाकारून चालणारच नाही की आपण किती कायदे केले तरी आज अशा प्रकारे कमी अधिक प्रमाणात वेडबिगारी या ठिकाणी होते, आणि म्हणून निश्चितपणे एक SOP तयार करण्यात येईल ज्याच्यामध्ये पोलीस विभाग असेल किंवा महसूल विभाग असेल, पोलीस पाटील असेल, कोतवाल असेल, अशा प्रकारचे जे लोक तिथे उपस्थित आहेत ज्यांना इंटेलिजन्स मिळू शकतो अशा लोकांच्या माध्यमातून अशा प्रकारची त्या भागामध्ये एक विशेष शोध मोहीम ही घेण्याच्या संदर्भातल्या सूचना या त्या ठिकाणी देण्यात येतील. पोलीस पाटलांना आदेश देऊन अशा प्रकारच्या घटनांची माहिती त्यांनी रिपोर्ट केलीच पाहिजे अशा प्रकारचे निर्देश हे देखील त्यांना देण्यात येतील. वेडबिगारीचं प्रकरण आढळलं तर 24 तासाच्या आत त्या मजुराला मुक्तीचा आदेश देण्याची कारवाई करण्याचं त्या ठिकाणी आदेश देण्यात येतील, आणि हे जर टाळाटाळ केली तर त्या संदर्भात जो कॉम्पिटंट अथॉरिटी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल. वेडबिगारीचा गुन्हा दाखल करताना जसं या प्रकरणात आपण बघितलं, जर त्याच्यामध्ये कुठलेही हलगर्जीपणा झाला तर जो कायदा आहे त्या कायद्याच्या कलम 4 नुसार त्या अधिकाऱ्यावर कारवाई, जो पोलीस अधिकारी आहे त्याच्यावर कारवाई ही करण्यात येईल. त्याचप्रमाणे जे काही इतर लाभ आहेत, आता आदिवासी विकास मंत्री देखील या ठिकाणी आहेत, आम्ही असा प्रयत्न करू मुक्त झालेले जे वेडबिगार आहेत त्यांना या सगळ्या योजनांचा फायदा 3 ते 6 महिन्यामध्ये आपण दिला पाहिजे, टास्क फोर्स म्हणून हे काम केलं पाहिजे, आणि इतरही जे कातकरी समाजाचे लोक आहेत त्यांना तर आपल्या रेग्युलर स्कीम मधनं
तो फायदा आपण त्या ठिकाणी दिला पाहिजे. एक अजून गोष्ट लक्षात आली की आपली जी काही पद्धत असते त्या पद्धतीमध्ये जी काही तातडीची मदत असते त्या मदतीचं आपण मान्यता देतो आणि मग लक्षात येतं की बजेटमध्येच प्रोव्हिजन नाही आहे आणि मग पैसे कमी असतात, फार लागत नाहीत, 5-10 लाख रुपये लागतात आणि म्हणून या संदर्भातला कॉर्पस आपल्याला कायद्याने ठेवणं गरजेचं आहे. तर तो आता आरएनआरकडे पूर्वी आपण ठेवायचो तसाच तो पुन्हा आरएनआरकडे ठेवण्याच्या संदर्भात आपण त्या ठिकाणी निर्देश जे आहेत ते निर्देश देऊ. आपण जी मागणी केली की अशा प्रकारे अत्याचार ज्यांचा ज्याच्यावर झाला असेल त्यांच्याकरता त्यांना आवश्यक असेल तशी केस तर सरकार चालवते पण त्यांनाही आवश्यक असेल तर विशेष अभियोक्ता हा सरकार आपल्या खर्चाने त्या ठिकाणी नेमेल आणि या संदर्भात मागच्या काळातही विवेक पंडित साहेबांची आणि त्यांच्या संघटनेशी चर्चा करून 17 ऑगस्ट 2017 आपण काही सूचना दिल्या होत्या पण अजूनही त्याची काटेकोर अंमलबजावणी होत नाही. त्या सूचना पुन्हा एकदा निर्गमित करून त्याची काटेकोर कारवाई ही करण्याच्या संदर्भात आणि मुख्य सचिवांनाही विनंती करण्यात येईल की अशा प्रकारच्या केसेस घडल्या तर या सूचनांचं पालन केलं होतं की नाही अशा प्रकारच्या गोष्टी गोपनीय अहवालात देखील आल्या पाहिजेत अशा प्रकारचं निर्देश हा त्या ठिकाणी आपण मुख्य सचिवांना निश्चितपणे देऊ. आणि या निमित्ताने जे काही त्यांना इतर फायदे द्यायचे आहेत जसं आपण सांगितलं की किमान 4 गुंठे जमीन त्यांना देण्याचा विषय असेल, घर देण्याचा विषय असेल, गुरुचरण जागेत त्यांच्या वस्त्या असतील तर ते त्यांच्या नावेत करण्याचं असेल, 18 वर्षावरील कातकरी व्यक्तीला स्वतंत्र कुटुंब समजण्याचा विषय असेल किंवा स्थलांतर होऊ नये म्हणून रोजगार हमीच्या अंतर्गत त्यांना 200 दिवसाचा रोजगार देण्याच्या संदर्भातला विषय असेल. एवढंच नाही तर हा सगळ्यांना जॉब कार्ड द्यावं लागेल, त्यांना जॉब कार्ड देण्याची मोहीम हातामध्ये घेण्यात येईल. आणि एवढंच नाही तर मी आदिवासी विकास मंत्र्यांना विनंती करेन की विशेषतः आता केंद्राची योजना आणि आपल्या योजनेचा लाभ घेऊन पहिल्यांदा या PVTG जेवढे आपले ट्राईब्स आहेत त्यांना शेळ्या मेंढ्याची योजना असेल, कुक्कुटपालनाची योजना असेल, त्यांना जर स्थानिक रोजगार मिळाला तर आपण या फेडबिगारीतनं त्यांना बाहेर काढू शकू आणि म्हणून त्यांना प्राधान्य द्यायचं. विशेषतः पावसाळ्यात त्यांची उपासमार होते आणि म्हणून मोठ्या प्रमाणात स्थलांतरण होते तर त्याही संदर्भात त्याची एक योजना आपल्याला फ्रेम करावी लागेल आणि त्यांना पावसाळ्यामध्ये पूर्वी आपण खावटी द्यायचो, नंतर खावटी आपण बंद केली आणि अन्नधान्य देणं सुरू केलं पण ते पोचतंय की नाही याचा विचार आपल्याला आदिवासी विकास मंत्री करावा लागेल. तर ते देखील आपण निश्चितपणे करू. त्यांचे रेशन कार्ड्स नाही आहेत त्यामुळे अंत्योदय योजनेचा लाभ हा त्यांना देण्याच्या संदर्भात प्राधान्याने त्यांना योजनेमध्ये समाविष्ट करण्याचं काम आपण त्या ठिकाणी करू. विशेषतः एक मोहीम घेऊन कातकरी मुलांना आश्रमशाळांमध्ये प्रवेश त्यांचा झाला पाहिजे. आपल्याला कंपल्सरी तर करता येत नाही पण आपल्याला एक मोहीम घेऊन त्यांची जाणूजागृती करून त्यांना आश्रमशाळेत कसा प्रवेश करता येईल आणि याचसोबत नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्रातही अशा प्रकारचे जे PVTG ट्राईब्सचे लोक आहेत त्यांना त्या ठिकाणी चिन्हित करून आणि शहरातल्या अंगणवाड्या आहेत, बालवाड्या आहेत, तिथे पूरक पोषण आहाराच्या ज्या योजना आहेत त्या योजनांचा फायदा त्यांना कसा देता येईल हा प्रयत्न देखील येत्या काळामध्ये निश्चितपणे आपण करणार आहोत. खरं म्हणजे एक बालविवाहाची समस्या देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे, त्यातही मोठ्या प्रमाणात जाणीव जागृती करणं हे गरजेचं आहे कारण या बालविवाहामुळे कुपोषणाचे प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं. त्याही संदर्भात ही कारवाई केली जाईल आणि मी विशेषतः म्हणजे अनेक वेळा असं होतं की आपण या ठिकाणी काही आश्वासनं देतो मग ती आपल्या आश्वासन समितीकडे जातात तर मी आजच आपल्याला विनंती करतो की आपल्या विधानमंडळ सचिवालयाने
या आश्वासनाच्या संदर्भात तात्काळ कंपायलेशन करावं आणि विभागाला ते पाठवावं, जेणेकरून आपण पुढच्या अधिवेशनापर्यंत हे पाहू शकलो पाहिजे की त्यातल्या किती गोष्टी आपण लागू करू शकलो, तरच आपण कातकरी समाजाला किंवा या गरीब समाजाला त्या ठिकाणी निश्चितपणे मदत करू शकू. आणि म्हणून मी सभागृहाचे आभार मानतो की या विषयामध्ये अतिशय मोलाची चर्चा आणि मार्गदर्शन हे सभागृहाने या ठिकाणी केलं आणि निश्चितपणे ते पुढे नेण्याचा मी या सभागृहाला शब्द देतो. उद्या मी खूप खूप धन्यवाद देतो माननीय उपमुख्यमंत्र्यांना की त्यांनी अत्यंत संवेदनशीलतेने या प्रश्नाला उत्तर दिलं आणि समग्र उत्तर दिलं. माझ्या दोन अपेक्षा आहेत की मुंबई विद्यापीठाने, म्हणजे विशेषतः प्राध्यापक नीरज हातेकर, आता ते बंगलोर विद्यापीठात आहेत अजिम प्रेमजींकडे, प्राध्यापक नीरज हातेकर जे आपल्याशी संबंधित आहेत विभागाशी, आदिवासी विभागाशी, त्यांच्या टीमची मदत घेऊन याची, कारण त्यांनी शास्त्रीय अभ्यास केला आहे, त्याची एक गरज आहे. कारण तुम्ही पंतप्रधानांची जी योजना सांगितली त्याच्याशी ती जोडण्याची आवश्यकता आहे, ते आपण कराल का? आणि दुसऱ्या दोन छोट्या सूचना आहेत की नाग्या कातकऱ्याचं एक मोठं बलिदान महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे, त्याचं स्मारक नीट करणं आणि ते प्रेरणास्थळ बनवणं त्या कातकरी समाजासाठीची एक छोटी सूचना. आणि एक कातकरी मुलगी पहिली वकील झालेली आहे, तिला थेट नोकरी देण्याच्या संदर्भात किंवा तिला स्थैर्य मिळवून देण्याच्या दृष्टीने आपण करू शकाल का? ही सूचना योग्य आहेत. तिसऱ्या सूचनेमध्ये थोडं आपल्याला म्हणजे कसं त्यांना एंगेज करून घेता येईल बघावं लागेल, पण तिन्ही सूचनांचा सहानुभूतीपूर्वक विचार होतो. प्रवीण दरेकर, आता निरंजन परत नको सर. सभापती महोदय, खरं म्हणजे या विषयावर मीही बोलणार होतो, पण मुख्य उपमुख्यमंत्री महोदयांचं उत्तर आणि त्या समाजाला सरकारच्या वतीनं काय मिळतं हा विषय आपल्यासाठी महत्त्वाचा होता. सर्वप्रथम त्या समाजाच्या मागण्या घराच्या असतील, शिक्षणाच्या असतील, वेठबिगारीच्यावर उपाय असतील, या संदर्भात अत्यंत मुद्देनिहाय केवळ आश्वासन नाही तर त्या आश्वासनाची पूर्तता अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीनं मुख्य सचिवांना सूचना देणं, आपल्या मार्फत विधिमंडळाच्या वतीनं मॉनिटरिंग करणं, मला वाटतं एवढ्या संवेदनशीलतेनं खरं म्हणजे चर्चाही सगळ्या सदस्यांनी आज अत्यंत मुद्देनिहाय केली आणि उत्तरही माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी दिलं, त्याबद्दल तमाम कातकरी समाजाच्या वतीनं आम्ही या सभागृहाच्या वतीनं उपमुख्यमंत्री महोदयांना धन्यवाद देतो. आणि खास करून या विषयामध्ये मला उल्लेख करावा लागेल की विवेक पंडित साहेब या वेठबिगारी संदर्भात, या समाजाच्या मागण्यांसंदर्भात सातत्यानं देवेंद्रजींकडे त्या ठिकाणी पाठपुरावा करत असतात. जेव्हा त्यांनी आंदोलन केलं तेव्हा देवेंद्रजी साहेब, तेव्हा मीही विरोधी पक्षनेता होतो, आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो, मुख्यमंत्री असतानाही त्यांच्या त्या ठिकाणी गेलो होतो आणि आजही ते सभापती महोदया, म्हणजे विषयाशी बांधिलकी काय असते, या विषयावर काय होतं, सगळ्या सभासदांना त्यांनी माहिती पुरवली होती आम्हाला. एवढी पोटतिडिकता घेऊन समाजात पण काम करणारे कार्यकर्ते नेते आहेत हे आमच्यासारख्या सर्व लोकप्रतिनिधींना सुद्धा प्रेरणा आणि प्रोत्साहन देणार आहे, त्याच्यामुळे त्यांच्याही या पाठपुराव्याला मी या सभागृहाच्या वतीनं धन्यवाद देतो आणि त्यांच्या सगळ्या मागण्यांना सकारात्मक आदरणीय फडणवीस साहेबांनी घेतलं आणि ज्या संवेदनशीलतेनं आणि प्रामाणिकपणे या ठिकाणी उत्तर दिलं त्याबद्दल त्यांचं सरकारचं मनापासून आभार व्यक्त करतो, कृतज्ञता व्यक्त करतो, धन्यवाद. ही 97 चर्चा संपवण्याच्या अगोदर आपण जेव्हा अपेक्षा धरतो त्यावेळेला संवेदनशीलतेने उत्तराची खात्री असेलच तर मांडावं असं वाटतं, नाहीतर अनेक वेळेला आपण आदिवासींच्या प्रश्नांवर मांडतो पण त्याच्याबद्दलच्या अपेक्षा बाकी असतात. सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय, आपण विधिमंडळाकडून अपेक्षा केलेली की याचा फॉलोअप करायचा, तर ते आपली अपेक्षा पण पूर्ण करणं आमचं कर्तव्यच आहे. तर माझ्या अध्यक्षतेखाली एक विनंती अर्ज समिती आहे आमची, त्याच्याकडे तुम्ही हाच अर्ज दिला तर त्याच्यात नियमितपणे आम्हाला फॉलोअप करायला मदत करता येईल.